नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मार्च 2023 मध्ये केमिस्ट्रीचा पेपर झालेला आहे. त्या पेपरचा आपण या ठिकाणी काय मॉडेल आन्सर पाहणार आहोत. तर या ठिकाणी केमिस्ट्रीच्या मॉडेल आन्सर पाहते वेळेस प्रत्येक विद्यार्थ्याचे कुठल्या कुठल्या चुका होत असतात, ते चुका होऊ नये म्हणून आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागत असतं, हे आपण या संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून घेणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होत असतं की खूप जास्त लिहित असतात परंतु अपेक्षेप्रमाणे मार्क पडत नसतात, आणि बरेच विद्यार्थी असे असतात की खूप कमी लिहितात परंतु त्यांना मार्क खूप जास्त पडत असतात. तर आपण किती लिहितो यापेक्षा आपण काय लिहितो त्याला महत्व असल्यामुळं आपण या ठिकाणी काय केमिस्ट्रीचा पेपर सोडवत असते वेळेस किंवा सायन्सचा कुठल्याही पेपर सोडवत असते वेळेस पॉइंट नुसार मार्क असतात, ते पॉइंट येणं गरजेचं आहे. जर ते पॉइंट आले तरच आपल्याला काय मार्क पडत असतात, अन्यथा मार्क पडत नसतात. त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते, क्वेश्चन सोडवत असते वेळेस आपण कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे, या ठिकाणी संपूर्ण माहिती परिपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा, कारण की या ठिकाणी प्रत्येक पॉइंटला कशा पद्धतीने मार्क दिलेला आहे, प्रत्येक पॉइंटला किती मार्क असतात, हे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ मध्ये दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपला हा जो केमिस्ट्रीचा पेपर आहे 3 तासाचा पेपर असतो आणि मॅक्झिमम 70 मार्क असतात. तर या ठिकाणी काय 70 मार्क थेरीचे असतात आणि 30 मार्क काय प्रॅक्टिकलचे असतात. त्यासाठी 70 मार्क पैकी आपल्याला मॅक्झिमम मार्क घ्यायचे असतील तर या पद्धतीने जर पेपर सोडवलं तर आपल्याला काय मॅक्झिमम मार्क पडत असतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर या ठिकाणी 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन विचारलेले आहेत, त्याचे आपल्याला काय आन्सर द्यायचे आहेत. क्वेश्चन 1, दॅट इज राईट द नेम ऑफ द टेक्निक युज्ड टू नो ज्योमेट्री ऑफ नॅनो पार्टिकल्स. ज्योमेट्री ऑफ नॅनो पार्टिकल साठी कुठली टेक्निक युज करतात? द आन्सर इज टू नो द ज्योमेट्री ऑफ नॅनो पार्टिकल एक्स रे डिफ्रॅक्शन और एक्स आर डी टेक्निक इज युज्ड. तर या ठिकाणी काय आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट एक्स रे डिफ्रॅक्शन किंवा एक्स आर डी टेक्निक लिहिलं तर 1 मार्क आपल्याला मिळून जात असतो. नंबर 2, राईट द नेम ऑफ द प्रोडक्ट फॉर्म्ड बाय द ऍक्शन ऑफ LiLH4 इथर ऑन ऍसिटॅमाइड. तर ऍसिटॅमाइड वरती LiLH4 आणि इथरचे ऍक्शन झाल्यावर कुठला प्रोडक्ट फॉर्म होत असतो? द प्रोडक्ट फॉर्म्ड बाय द ऍक्शन ऑफ LiLH4 और इथर ऑन ऍसिटॅमाइड इज इथिल अमाइन और इथिलॅमाइन. आपल्याला काय आन्सर फक्त इथिल अमाइन किंवा इथिलॅमाइन लिहिलं तर आपल्याला 1 मार्क मिळत असतो. नंबर 3, राईट द स्ट्रक्चर ऑफ द प्रोडक्ट फॉर्म्ड when chlorobenzene is treated with sodium metal in presence of dry ether, which product is formed? तर या ठिकाणी हा chlorobenzene चे आणि सोडियम मेटल ची रिएक्शन झाल्यानंतर कुठला प्रोडक्ट फॉर्म होतो, हा प्रोडक्ट चा काय करायचा, या ठिकाणी काय विचारले ते लक्षात घ्यायचं. राईट द स्ट्रक्चर, स्ट्रक्चर विचारल्यामुळे आपल्याला स्ट्रक्चरच काढावं लागत असत. 4th, राईट द केमिकल डिकम्पोजिशन ऑफ क्रायोलाइट. द केमिकल डिकम्पोजिशन चे क्रायोलाइट चे केमिकल डिकम्पोजिशन कुठले आहे, तर त्या ठिकाणी Na3AlF6. आन्सर इज Na3AlF6. 5th, राईट द नेम ऑफ द प्लॅटिनम कॉम्प्लेक्स युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. तर या ठिकाणी आन्सर आहे द प्लॅटिनम कॉम्प्लेक्स युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर इज सिस प्लॅटिन. सिस प्लॅटिन हा वर्ड जरी लिहिला तरी आपल्याला काय 1 मार्क मिळत असतो. 6th, राईट द SI युनिट ऑफ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. द आन्सर इज द SI युनिट ऑफ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज K kg per mole और डिग्री kg per mole. 7th, राईट द करेक्ट कंडिशन फॉर द स्पॉन्टेनिटी इन द टर्म्स ऑफ गिब्स एनर्जी. आन्सर इज द करेक्ट कंडिशन फॉर स्पॉन्टेनिटी इन द गिब्स एनर्जी, दॅट इज Δg is less than 0 और Δg is negative. एवढ्याला आपल्याला काय 1 मार्क मिळत असतो. कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी फॉर 0.5 mBaCl2 इफ द कंडक्टिव्हिटी ऍट
298 केल्विन इज 0.01 पर ओम पर सेंटीमीटर, देन आंसर इज द मोलर कंडक्टिविटी इज 20 पर ओम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. तर अशा पद्धतीने काय क्वेश्चन 2 संपलेला. नेक्स्ट सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये आपल्याला सांगितले होतं की आपल्याला या ठिकाणी एनी 8 मीन्स एनी 8 आंसर आपल्याला सॉल्व करायचे आहे. अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे, डिस्टिंग्विश बिटवीन लॅन्थेनाइट्स अँड ऍक्टिनाइट्स. तर या ठिकाणी काय डिस्टिंग्विश बिटवीन लॅन्थेनाइट्स अँड ऍक्टिनाइट्स, या ठिकाणी हे 2 मार्काचा क्वेश्चन आहे. 2 मार्काचा क्वेश्चन असल्यामुळे त्या ठिकाणी मिनिमम किती 4 ऑप्शन लिहिणं आपल्याला गरजेचं आहे. तर आता 4 ऑप्शन लिहित असतेवेळेस तर या ठिकाणी आपल्याला डिफरन्स बिटवीन लॅन्थेनाइट्स आणि ऍक्टिनाइट्सचे काय खूप पॉइंट लिहिता येतात, परंतु आपल्याला काय 2 मार्कचा असल्यामुळे या ठिकाणी काय प्रत्येक पॉइंटला हाफ मार्क भेटत असतो आणि या ठिकाणी 4 पॉइंट लिहिले तर 2 मार्क भेटत असतात. तर या ठिकाणी एक्सपेक्टेड काय 4 पॉइंट लिहिणं गरजेचं आहे. 4 पेक्षा जास्त जरी लिहिलं तरी मार्क पडणार नाहीत, परंतु तुम्हाला काय वेळ जास्त लागत असतो. तर आपल्याला काय मार्क किती आहे 2 मार्क आहे. 2 मार्क असल्यामुळे 4 पॉइंट लिहिणं गरजेचं आहे. इथं आपण 8 दिलेलं आहे, जरी आपल्याला 8 दिलं तरी फक्त एक्सपेक्टेड किती आहेत 4. कुठलेही 4 लिहिले तरी आपल्याला 2 मार्क भेटून जात असतात. क्वेश्चन 4. कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्यूट इफ द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेंझिन ऍट सर्टन टेम्परेचर इज 640 mmHg अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ ए सोल्यूट इन बेंझिन इज 600 mmHg. देन द आन्सर. तर आपल्याला 2 मार्काचा क्वेश्चन असल्यामुळे आन्सर कशा पद्धतीने लिहायचं आणि कशा पद्धतीने मार्क डिवाइड झालेले आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. हा जर फॉर्म्युला लिहिला तर हाफ मार्क पडत असतात त्या ठिकाणी शो केलेला आहे. त्यानंतर व्हॅल्यू पुटिंग केल्यानंतर आपल्याला हाफ मार्क मिळत असतो. म्हणजे या ठिकाणी इथं हाफ भेटतो आणि इथं हाफ भेटतो. त्यानंतर याचं कॅल्क्युलेशन करून जे आन्सर येतं त्यासाठी आपल्याला मार्क नाहीत, परंतु त्यानंतर आपण ज्यावेळेस करेक्ट आन्सर लिहितो त्यावेळेस आपल्याला काय 1 मार्क भेटत असतो. तर या ठिकाणी काय स्टेप बाय स्टेप मार्क असतात. फॉर्म्युल्याला हाफ मार्क आहे, व्हॅल्यू कोटिंगला हाफ मार्क आणि फायनल आन्सरला किती आहे 1 मार्क. अशा पद्धतीने 2 मार्क भेटत असतात. क्वेश्चन 5. डिफाइन ग्रीन केमिस्ट्री राइट टू अडवांटेजेस ऑफ नॅनो पार्टिकल अँड नॅनो टेक्नॉलॉजी. तर या ठिकाणी ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन लिहायची आहे, त्याचबरोबर अडवांटेजेस लिहायचे आहे. तर साहजिक आहे डेफिनेशन साठी 1 मार्क असेल आणि अडवांटेजेस साठी हाफ हाफ, म्हणजे 2 अडवांटेजेस लिहावे लागतील त्यासाठी काय 1 मार्क असेल. तर ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन, ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन लिहिल्यानंतर 1 मार्क भेटून जाईल. त्याचबरोबर अडवांटेजेस, अडवांटेजेस इथे कितीही जरी लिहिलं तरी मार्क पडत नाही. त्या ठिकाणी आपल्याला 2 अडवांटेजेस लिहायचे आहेत, प्रत्येक अडवांटेजेसला काय हाफ मार्क, म्हणजे आपल्याला 1 मार्क मिळून जातो. बऱ्याच मुलांचे चुका कुठं होत असतात तर ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन लिहित असते वेळेस ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन लिहितात, त्यानंतर काही आन्सर लिहितात, त्याच्यानंतर त्यांना आठवते की बाबा आपल्याला अडवांटेजेस ऑफ नॅनो पार्टिकल अँड नॅनो टेक्नॉलॉजी हे सुद्धा आन्सर येऊ शकतं. मग ते काय करत असतात, कुठल्या तरी दुसऱ्या पेजवरती लिहित असतात. करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे, 1 मार्क पडलेला आहे, हे पण करेक्ट आहे, 1 मार्क पडलेला आहे. परंतु तुम्हाला मेन आन्सर मध्ये म्हणजे आन्सर शीट मध्ये किती मार्क भेटतील, 1 मार्क भेटेल. का? तर एका पेजवरती जर तुम्हाला 1 मार्क पडलेला आहे, दुसऱ्या पेजवरती त्याच आन्सर साठी 1 मार्क पडलेला आहे, तर मॅक्झिमम मार्क जे असतील तेच घेतले जातात. तर त्यासाठी काय करायचं, जर आपल्याला दोन्ही उत्तर 2 मार्क मिळू शकतात परंतु ते भेटत नाही, त्यासाठी काय करायचं, हे जे क्वेश्चन आहे
डिफाइन ग्रीन केमिस्ट्री राइट टू ऍडव्हान्टेजेस ऑफ नॅनो पार्टिकल. ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन आठवू लागली परंतु हे आठवत नाही, त्यावेळेस काय करायचं, ग्रीन केमिस्ट्रीचे डेफिनेशन लिहायचं, त्याखाली चार पाच ओळी सोडायचे, त्यानंतर दुसरा आन्सर लिहायला सुरुवात करायची, जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला आठवल त्यावेळेस काय करायचं, ज्या ठिकाणी तुम्ही रिकामी जागा सोडलेली आहे त्या ठिकाणी आन्सर लिहिलं तर तुम्हाला ते आन्सर मध्ये म्हणजे त्या आन्सरचे मार्क कॅल्क्युलेशन मध्ये काउंट होत असतात. अन्यथा तुम्ही अर्धा प्रश्न एका पेजवर आणि अर्धा प्रश्न कुठल्या तरी दुसऱ्या पेजवर लिहिलं तर तुम्हाला कुठल्या तरी एका ठिकाणचे मार्क भेटत असतात. त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे, बऱ्याच मुलांना मार्क पडत असतात परंतु ते देता येत नाहीत. का? की एका पेजवरती अर्ध आन्सर लिहिलेलं असतं आणि दुसऱ्या पेजवरती अर्ध आन्सर लिहिलेलं असतं. अशा वेळेस काय केलं जातं, ज्या आन्सरला जास्त मार्क पडतात तेच आन्सरचे मार्क काउंट होतात, दुसऱ्या आन्सरचे मार्क काउंट होत नाहीत. त्यासाठी काय करायचं, जर आपल्याला आठवत नसेल तर खाली काही ओळी रिकाम्या सोडायच्या आणि ज्यावेळेस तुम्हाला आठवल त्यावेळेस काय करायचं, त्याचं उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट, एक्सप्लेन दी टर्म्स. त्या ठिकाणी काही टर्म्स विचारलेले आहेत, दोन टर्म, त्या टर्म्स लिहायचे आहेत. फर्स्ट वन आहे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. त्या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन विचारलेले आहे, तर या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे की दोन डेफिनेशन विचारलेले आहेत, म्हणजे काय करावं लागेल, आपल्याला ह्या डेफिनेशन साठी एक मार्क असेल आणि दुसऱ्या डेफिनेशन साठी एक मार्क असेल. तर या ठिकाणी करेक्ट डेफिनेशन आणि एखादा एक्झाम्पल, दुसऱ्या ठिकाणी सुद्धा डेफिनेशन आणि त्याचं सुद्धा काय एखादा एक्झाम्पल सोडवल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक एक मार्क भेटत असतो. नेक्स्ट सेवन्थ वन, राईट द केमिकल रिएक्शन फॉर द फॉलोइंग. तर त्या ठिकाणी आपल्याला केमिकल रिएक्शन लिहायचे आहे, तर त्या ठिकाणी दोन क्वेश्चन विचारलेले आहे. त्या ठिकाणी सब क्वेश्चन, क्लोरोबेंझिन इज हीटेड विथ फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड, हा एक आहे, हे एक रिएक्शन लिहायचे आहे. त्यानंतर इथिल ब्रोमाइड इज हीटेड विथ सिल्वर ऍसिटेट, या रिएक्शन साठी एक मार्क असेल. तर कशा पद्धतीने मार्कचं डिव्हिजन झालेलं आहे आपण पाहूया. ए, क्लोरोबेंझिन इज हीटेड विथ फ्युमिक सल्फ्युरिक ऍसिड, ज्यावेळेस आपण क्लोरोबेंझिनचं सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन करतो त्यावेळेस हे प्रोडक्ट तयार होत असतात. हे प्रोडक्ट शो केल्यानंतर आपल्याला एक मार्क भेटत असतो. त्यानंतर C2H5 मीन्स इथिल ब्रोमाइडची सिल्वर ऍसिटेट सोबत रिएक्शन झाल्यानंतर हा प्रोडक्ट फॉर्म होत असतो. हे जर रिएक्शन लिहिलं तर एक मार्क भेटत असतो. बरेच मुलं असं करत असतात की या ठिकाणी आन्सर, अर्धा आन्सर आपल्याला ऑलरेडी या क्वेश्चन मध्येच भेटत असतं, फक्त अर्धा आन्सर लिहायचं असतं. परंतु हे विद्यार्थी काय करत असतात, क्लोरोबेंझिन इज हीटेड विथ फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड हे लिहितात, त्याबरोबर त्याचे काय थेरॉटिकल लिहितात, इट गिव्ह डॅश 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 प्रोडक्ट इन प्रेझेन्स ऑफ, ही पूर्ण संपूर्ण माहिती लिहितात, परंतु त्या माहितीला मार्क नसतात. तर मार्क कशाला असतात, तर त्या ठिकाणी रिएक्शन जर विचारले असेल तर रिएक्शनच लिहिलं तर मार्क असतात. तुम्ही थेरॉटिकल एक पेज दोन पेज जरी लिहिलं तरी तुम्हाला झिरो मार्क पडत असतात. त्यासाठी या ठिकाणी काय म्हणलेलं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. राईट द केमिकल रिएक्शन, केमिकल रिएक्शन लिहा म्हणल्यानंतर केमिकल रिएक्शनच लिहायचे. बरेच विद्यार्थी काय करतात, इथिल ब्रोमाइड इज हीटेड विथ सिल्वर ऍसिटेट इट गिव्ह इथिल ऍसिटेट, एवढं लिहितात आणि सोडून देतात. मार्क किती पडतात त्यांना, झिरो पडतात. का? कारण की त्या ठिकाणी विचारलेली आहे रिएक्शन, आपण केले दिलेलं आहे एक्सप्लेनेशन, एक्सप्लेनेशनला मार्क नसतात. मार्क असतात रिप्रेझेंटेशन, रिप्रेझेंटेशन ऑफ रिएक्शन, रिएक्शन जर रिप्रेझेंट केलं तरच मार्क असतात. तर या ठिकाणी दोन रिएक्शन लिहिल्यानंतर प्रत्येक रिएक्शनला एक एक मार्क भेटत असतो. क्वेश्चन एट, डिफाइन ऍसिडिक बफर सोल्युशन, राईट द रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट फॉर PbI2. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे, दोन क्वेश्चन आहेत लक्षात घ्यायला पाहिजे. एक आहे ऍसिडिक बफर सोल्युशनची डेफिनेशन लिहायची आहे, त्यासाठी एक मार्क आहे. त्यानंतर रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट हे लिहिल्यानंतर एक मार्क आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या क्वेश्चनला काय दोन मार्कचं डिव्हिजन झालेलं आहे. क्वेश्चन नाईन,
व्हाट इज द ऍक्शन ऑफ द फॉलोइंग रिएजंट ऑन इथिल अमाइन? इथिल अमाइन वरती खाली दिलेल्या रिएजंटचे कुठले कुठले त्या ठिकाणी ऍक्शन होत असतात? तर या ठिकाणी पहा, क्लोरोफॉर्म अँड कॉस्टिक पोटॅश. तर या ठिकाणी इथिल अमाइनची क्लोरोफॉर्म आणि पोटॅश, कॉस्टिक पोटॅश मीन्स केवळ सोबत रिएक्शन झाल्यानंतर कुठला प्रोडक्ट तयार होतो, आपल्याला हा प्रोडक्ट लिहायचा आहे, त्यासाठी एक मार्क आहे. नाही थेरी लिहिले तर मार्क पडणार नाही. त्यानंतर बी आहे ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन इथिल अमाइन. इथिल अमाइन वरती नायट्रस ऍसिडची काय ऍक्शन होत असते? तर या ठिकाणी आपल्याला हे लिहिल्यानंतर हा प्रोडक्ट जर आला असेल तर आपल्याला मार्क पडत असतात. परंतु इथं पहा, इथं हाफ अँड हाफ मार्क असं म्हणलेलं आहे. हाफ अँड हाफ मार्क म्हणल्यानंतर काय असेल त्या ठिकाणी? या कंडिशनला हाफ मार्क असेल आणि या प्रोडक्टला हाफ मार्क असेल. जर तुम्ही प्रोडक्ट लिहिलं करेक्टली, रिएक्शन लिहिलेली आहे, परंतु ही कंडिशन जर नाही लिहिलं तर तुम्हाला हाफ मार्क पडेल. त्यासाठी कंडिशन सुद्धा महत्वाची आहे. कंडिशन सुद्धा महत्वाची आहे म्हणजे कसं असतं की बऱ्याच वेळेस काय करतो, आपल्याला जर स्वयंपाक करा म्हणलं, स्वयंपाक संपूर्ण करतो परंतु गॅसच चालू केला नाही. स्वयंपाकाला समोर संपूर्ण त्या पातेल्यामध्ये टाकलेलं आहे, खिचडी बनवण्यासाठी तेल मीठ मिरची संपूर्ण टाकलेलं आहे, परंतु गॅसच चालू केला नाही. ते होईल का खिचडी? होणार नाही. त्या पद्धतीनं रिएक्शन होईल का त्या ठिकाणी? होणार नाही. त्यासाठी ह्या रिएक्शन लिहित असतेवेळेस कंडिशन सुद्धा महत्वाची आहे. ह्या कंडिशन असतील तरच हे प्रोडक्ट फॉर्म होत असतं. त्यासाठी हे प्रोडक्ट फॉर्म होण्यासाठी या कंडिशनची अत्यंत गरज असल्यामुळे या ठिकाणी कंडिशन लिहिलं तर हाफ मार्क आणि प्रोडक्ट लिहिल्यानंतर हाफ मार्क भेटत असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. कॅल्क्युलेट स्टँडर्ड गिब्स एनर्जी चेंज ऍट 25 degrees फॉर द सेल रिएक्शन. तर या ठिकाणी आपल्याला सेल रिएक्शन दिलेली आहे. ते सेल रिएक्शन या ठिकाणी रिएक्शन दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मार्क्स डिव्हिजन कशा कशा पद्धतीने झालेला आहे पहा. तर या ठिकाणी हे जर लिहिलं असेल तर या ठिकाणी फॉर्म्युला टाकून त्यानंतर व्हॅल्यू जर पुटिंग केला असेल आणि आन्सर आला असेल तर हाफ मार्क. त्यानंतर हे फॉर्म्युला जर लिहिलं तर त्या ठिकाणी हाफ मार्क आहे. आणि कॅल्क्युलेशन करून आन्सर जर आपलं आलं असेल तर त्या ठिकाणी काय? एक मार्क आहे. अशा पद्धतीने काय आपल्याला दोन मार्क भेटू शकतात. क्वेश्चन 11. राईट द केमिकल रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज अँड राईट स्ट्रक्चर ऑफ डी रायबो. तर या ठिकाणी काय? तर ग्लुकोज प्रिपरेशन करायचं आहे फ्रॉम सुक्रोज पासून, त्यासाठी एक मार्क असेल आणि आपल्या स्ट्रक्चर साठी एक मार्क असेल. खूप विद्यार्थ्यांनी काय लिहिलेलं आहे? सुक्रोज पासून ग्लुकोज तयार होतं हे थेरॉटिकल संपूर्ण माहिती लिहिलेली आहे, परंतु त्या ठिकाणी रिएक्शन लिहिलेली नाही. अशा वेळेस आपल्याला किती? 0 mark पडतात. तर विचारलेले काय? रिएक्शन लिहा म्हणजे रिएक्शनच लिहा. रिएक्शन लिहिलं तर तुम्हाला फुल मार्क पडत असतात. त्यासाठी काय? थेरॉटिकल वरती लक्ष द्यायचं नाही. फक्त रिएक्शन म्हणल्यानंतर रिएक्शन लिहिलं तर आपल्याला एक मार्क मिळून जातो. त्यानंतर त्या ठिकाणी स्ट्रक्चर काढलं तर एक मार्क. अशा पद्धतीने काय? 2 mark भेटत असतात. क्वेश्चन 12. डिफाइन एक्सटेन्सिव प्रॉपर्टी. कॅल्क्युलेट द वर्क डन ड्युरिंग द एक्सपान्शन ऑफ 2 moles ऑफ एन आयडियल गॅस फ्रॉम 10 dm³ टू 20 dm³ ऍट 298 kelvin इन व्हॅक्युम. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सुद्धा दोन आपल्याला ऑप्शन्स आहेत. इथं डिफाइन एक्सटेन्सिव प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव प्रॉपर्टी लिहिल्यानंतर आपल्याला काय? एक मार्क भेटेल. आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्या ठिकाणी P = 0 आणि W = 0 जर आला असेल तुमच्या आन्सर मध्ये तर हाफ अँड हाफ अशा पद्धतीने एक मार्क भेटून जाईल तुम्हाला. म्हणजे करेक्ट डेफिनेशन, त्यानंतर P = 0 आणि W = 0 जर आला असेल तर एक मार्क. क्वेश्चन 13. राईट द रिएक्शन्स फॉर द फॉलोइंग फॉर द फॉर्मेशन ऑफ नायलॉन 6-6 polymer. तर या ठिकाणी काय? या ठिकाणी रिएक्शन लिहायचे. रिएक्शन लिहित असते वेळेस आपण जर रिएक्टंट करेक्ट रिएक्टंट लिहिले तर हाफ मार्क असेल. त्यानंतर या ठिकाणी ही जर रिएक्शन आली असेल तर हाफ मार्क असेल आणि फायनल प्रोडक्ट आल्यानंतर एक मार्क. अशा पद्धतीने काय? 2 mark आपल्याला ह्या क्वेश्चन्स पासून भेटू शकतात.
क्वेश्चन नंबर 14 ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग कंपाउंड्स. तर आपल्याला काय करायचे आहे, स्ट्रक्चर काढायचे आहे. त्या ठिकाणी क्लोरिक ऍसिड आणि पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड हे दोन स्ट्रक्चर काढायचे आहे. तर या ठिकाणी स्ट्रक्चर काढल्यानंतर हे क्लोरिक ऍसिडचा स्ट्रक्चरला एक मार्क आहे आणि पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड हे स्ट्रक्चर काढलं तर एक मार्क आपल्याला भेटून जाईल. या ठिकाणी आपला सेक्शन बी संपलेला आहे. आपल्याला क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 यापैकी आपल्याला फक्त 8 सॉल्व करायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चनला काय 2 मार्क असतात. आता आपल्याला काय सेक्शन सी चालू करायचे. सेक्शन सी द क्वेश्चन अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. द मार्क्स आर 24 मार्क्स. तर आपल्याला काय 8 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर 15 डिफाइन ऑस्मोसिस. हाउ विल यू डिटरमाइन मोलार मास ऑफ नॉन होलाटाइल सोल्यूट बाय इलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. तर या ठिकाणी 3 मार्कला एक क्वेश्चन असतो. तर या ठिकाणी काय म्हणलेलं आहे डिफाइन ऑस्मोसिस. ऑस्मोसिसची डेफिनेशन लिहिले तर आपल्याला एक मार्क भेटेल. बऱ्याच विद्यार्थ्याचे काय चुका होतात झाले त्या ठिकाणी. तर या ठिकाणी काय म्हणलेलं आहे द स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल फ्रॉम द सोल्युशन ऑफ रिजन ऑफ द लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ द हायर कॉन्सन्ट्रेशन थ्रू ए सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ऑस्मोसिस. करेक्ट डेफिनेशन आहे. दुसरी सुद्धा काय केली विद्यार्थ्यांनी लिहित असतेवेळेस कन्फ्युजन झालेलं आहे. कन्फ्युजन कशा पद्धतीने झालेलं आहे तर या ठिकाणी डेफिनेशन करेक्ट लिहिले परंतु इथं लोअरच्या जागी काय घेतलेत हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ द लोअर कॉन्सन्ट्रेशन 0 मार्क झाले. तर या ठिकाणी आपल्याला अशा ठिकाणी बारकाईने लक्ष देऊन आणि हे डेफिनेशन असे पाठ करत असतेवेळेस किंवा लक्षात ठेवत असतेवेळेस खूप एक विचारपूर्वक लक्षात ठेवावं लागत असतं. ऑस्मोसिस म्हणल्यानंतर लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन करायचं. काय करायचं लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन इथे लक्षात ठेवलं बाकीचे डेफिनेशन ऑटोमॅटिक आपल्याला येत असते. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या हाउ विल यू डिटरमाइन द मोलार मास ऑफ नॉन होलाटाईल सोल्यूट हे विचारलेलं आहे. ह्याचं कसं आहे तर या ठिकाणी आपण जर डेल्टा टीव्ही इज इक्वल टू केबी इंटू एम हे जर लिहिलं असेल तर हाफ मार्क आहे. ह्या हा फॉर्म्युला आला असेल तर हाफ मार्क आहे. हा फॉर्म्युला कन्वर्जन झाल्यानंतर हाफ मार्क आहे. आणि त्यानंतर फॉर्म्युला लिहिल्यानंतर हाफ मार्क. अशा पद्धतीने आपल्याला 3 मार्क पडतात. डेफिनेशनचे 1 मार्क आणि या प्रत्येक गोष्टीला हाफ हाफ मार्क आहेत. एवढं लिहिलं तर आपल्याला काय 2 मार्क पडत असतात. आपण थेरॉटिकल कितीही लिहिलं तरी काहीच नाही कारण की त्या थेरॉटिकल लिहिण्याला 0 व्हॅल्यू आहे. तर आपल्याला हे इक्वेशन लिहित असतेवेळेस काही थेरॉटिकल गोष्टी लिहाव्याच लागतात. ते पर्याय नाही चुकणारच नाही परंतु ते लिहित असतेवेळेस हे पॉइंट येणं गरजेचं आहे. हे जर पॉइंट आले तर आपल्याला मार्क भेटत असतात. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 16 कन्वर्ट द फॉलोइंग इथिल अल्कोहोल इंटू इथिल ऍसिटेट. सेकंड वन फिनॉल इंटू बेंझिन. थर्ड वन डायथिल इथर इंटू इथिल क्लोराईड. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय कन्फ्युजन होत असतं इथिल अल्कोहोल इंटू इथिल ऍसिटेट. तर आता हे आपल्याला इथिल अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे का इथिल ऍसिटेट प्रिपेअर करायचं आहे. या ठिकाणी फिनॉल प्रिपेअर करायचं आहे का बेंझिन प्रिपेअर करायचं आहे. या ठिकाणी डायथिल इथर प्रिपेअर करायचं आहे का इथिल क्लोराईड प्रिपेअर करायचं आहे. हे खूप जणाला कन्फ्युजन असत. माहिती आहे रिएक्शन दोन्ही येत असतात इथिल ऍसिटेट टू इथिल अल्कोहोल टू इथिल ऍसिटेट करायचं का इथिल ऍसिटेट टू इथिल अल्कोहोल करायचं हे कन्फ्युजन असत. आन्सर आपल्याला येत असत तरी पण आपण काय करत असतात काही विद्यार्थी की कोणतं प्रिपेअर करायचं हे लक्षात न आल्यामुळे ते काय करत असतात जे विचारलंय ते न करता जे विचारलं नाही तेच करत असतात. कस जसं की आपल्याला विचारले या ठिकाणी इथिल अल्कोहोल इंटू इथिल ऍसिटेट म्हणजे इथिल अल्कोहोल पासून इथिल ऍसिटेट तयार करायचं आहे. आपल्याला फिनॉल
इनटू बेंजीन म्हणजे फिनॉल पासून आपल्याला काय बेंजीन प्रिपेअर करायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय करत असतात बेंजीन पासून फिनॉल प्रिपेअर करत असतात, म्हणजे हे लक्षात येत नाही त्यांना किंवा काही गडबडीमध्ये काय करत असतात की बेंजीन टू फिनॉल प्रिपेअर करत असतात. तर या ठिकाणी लक्षपूर्वक पाहायचं किंवा मन लावून क्वेश्चन वाचून घ्यायचं की आपल्याला ऍक्च्युअली प्रिपेअर काय करायचं, त्या पद्धतीने काय आन्सर लिहायचे असतात. तर इथिल अल्कोहोल इंटू इथिल ऍसिटेट 1 मार्क भेटून जाईल आपल्याला. म्हणजेच काय इथिल अल्कोहोल पासून काय तयार करायचं आहे, इथिल ऍसिटेट प्रिपेअर करायचं आहे. सेकंड रिएक्शन आहे फिनॉल इंटू बेंजिन, म्हणजेच काय फिनॉल पासून बेंजिन प्रिपेअर करायचं आहे, त्यावेळेस आपल्याला 1 मार्क भेटेल. त्यानंतर डायथिल इथर इंटू इथिल क्लोराईड, डायथिल इथर पासून इथिल क्लोराईड प्रिपेअर केल्यानंतर 1 मार्क भेटत असतो. बऱ्याच मुलं म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये काय करत असतात की इथिल क्लोराईड पासून डायथिल इथर प्रिपेअर करतात. म्हणजेच काय हा क्वेश्चन काय विचारलेला आहे हे लक्षात येत नाही. लक्षात जरी आलं ते कन्फ्युजन असतं, त्यामुळे काय करत असतात जे विचारले ते करत नाही, ते दुसरेच करून ठेवतात. आणि अपेक्षा तर मार्कची असते परंतु त्या ठिकाणी अपेक्षा भंग होत असतात. त्यासाठी अपेक्षा भंग होऊ नये म्हणून क्वेश्चन पेपर सोडवत असतेवेळेस शांत चित्तानं क्वेश्चन पेपर वाचून घ्यायचं. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन वाचता त्यावेळेस समजून घ्यायचं की आन्सर कुठलं लिहायचं किंवा आन्सर काय आहे ते, त्यानंतरच काय करायचं आन्सर लिहिण्यासाठी सुरुवात करायची. क्वेश्चन 17, ए वीक मोनोबेसिक ऍसिड इज 10% डिसोसिएटेड इन 0.05 मोलार सोल्युशन, व्हाट इज द परसेंट डिसोसिएशन इन 0.15 मोलार सोल्युशन. प्रॉब्लेम आहे हा. तर या ठिकाणी तुम्हाला मार्क कशा पद्धतीने डिवाइड झालेले आहे ते दाखवलेलं आहे. जर तुम्ही जर गिवन व्हॅल्यू म्हणजे कुठले कुठले व्हॅल्यू दिलेले आहे ते लिहिले तर हाफ मार्क, त्यानंतर हा फॉर्म्युला जर लिहिला असेल हाफ मार्क, त्यानंतर या फॉर्म्युल्यानुसार हे व्हॅल्यू पुटिंग करून हे जर आन्सर आला असेल तर हाफ मार्क. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे जर आन्सर काढल्यानंतर हाफ मार्क भेटतो आणि त्यानंतर त्याचं कन्वर्जन पर्सेंटेज मध्ये केल्यानंतर हाफ मार्क भेटतो. अशा पद्धतीने काय या प्रॉब्लेमचे 3 मार्क्स डिव्हिजन आहे. क्वेश्चन 18, एक्सप्लेन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन ऑफ 2-chlorobutane, राईट यूज अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ CFC. तर या ठिकाणी क्वेश्चन काय विचारलेलं आहे, एक्सप्लेन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर रिएक्शन ऑफ 2-chlorobutane, तर त्या ठिकाणी 2-chlorobutane चे रिएक्शन सुद्धा लिहायचे. तर या ठिकाणी मार्क कशा कशा पद्धतीने डिवाइड झालेले आहेत, तर या ठिकाणी काय डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन लिहित असते वेळेस या ठिकाणी आपल्याला काय ह्या रिएक्शन लिहिल्यानंतर डिहायड्रोहॅलोजिनेशन 1 मार्क आहे. त्यानंतर आपल्याला या रिएक्शन साठी हाफ हाफ मार्क आहेत, म्हणजे हे कंडिशन जे आहे कंडिशन साठी हाफ मार्क आणि प्रोडक्ट साठी हाफ मार्क. त्यानंतर CFC चे युजेस लिहिल्यानंतर हाफ हाफ म्हणजे 2 मिनिमम युजेस लिहावे लागतात, त्यासाठी काय हाफ हाफ मार्क. अशा पद्धतीने काय 3 मार्क आपल्याला ह्या क्वेश्चन पासून मिळू शकतात. तर डेफिनेशनला 1 मार्क, रिएक्शनला 1 मार्क, परंतु रिएक्शनला पूर्ण 1 मार्क आहे. त्यामध्ये डिव्हिजन कसं आहे, ह्या कंडिशन साठी हाफ मार्क आणि त्या प्रोडक्ट साठी हाफ मार्क. त्यानंतर काय CFC चे 2 युजेस आपल्याला लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 19, 2000 मोल ऑफ अँड आयडियल गॅस एक्सपांड इज एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम 20 लिटर टू 30 लिटर ऍट 300 K. कॅल्क्युलेट द वर्क डन इन द प्रोसेस. तर या ठिकाणी आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. वर्क डन कॅल्क्युलेट करत असते वेळेस या ठिकाणी मार्क कसे पडत असतात, गिवन डाटा लिहिलं तर आपल्याला हाफ मार्क भेटत असतो. त्यानंतर फॉर्म्युल्यासाठी या 1 मार्क आहे. त्यानंतर या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटिंग करून हे जर आन्सर आला असेल तर हाफ मार्क आहे. त्यानंतर या ठिकाणी फायनल आन्सरला काय
एक मार्क आहे, या ठिकाणी हाफ हाफ म्हणजे एक मार्क इथे एक मार्क आणि इथे एक मार्क, अशा पद्धतीने काय आपल्याला 3 मार्क ह्या प्रॉब्लेम पासून भेटू शकतात. क्वेश्चन 20, राइट द इंटरस्टिशियल कंपाउंड्स, गिव द क्लासिफिकेशन ऑफ अलॉयज विथ एक्झाम्पल. त्या ठिकाणी डेफिनेशन लिहायचे, डेफिनेशनला ह्या डेफिनेशनला एक मार्क आहे. त्यानंतर त्या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ अलॉय, अलॉयचं क्लासिफिकेशन लिहायचं आहे विथ एक्झाम्पल म्हणलेलं आहे. क्लासिफिकेशन लिहून एक्झाम्पल दिलं तरच मार्क आहे. त्या डेफिनेशन साठी काय एक मार्क. त्यानंतर या ठिकाणी काय क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन फेरस आलाय, त्या ठिकाणी त्याची डेफिनेशन लिहायचे, डेफिनेशन लिहिल्यानंतर त्याचे एक्झाम्पल लिहायचे. तर या ठिकाणी आपल्याला काय, या डेफिनेशनला हाफ मार्क आणि एक्झाम्पलला हाफ मार्क. सेकंड वन आहे नॉन फेरस आलाय, नॉन फेरसची डेफिनेशन लिहिल्यानंतर आपल्याला हाफ मार्क भेटेल आणि त्यानंतर त्याचे एक 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 तरी एक्झाम्पल लिहिल्यानंतर हाफ मार्क. अशा पद्धतीने काय, या डेफिनेशन एक्झाम्पलला एक मार्क, या डेफिनेशन एक्झाम्पलला एक मार्क, अशा पद्धतीने 2 मार्क आणि त्या एक डेफिनेशनला एक मार्क, अशा पद्धतीने काय 3 मार्क भेटत असतात. क्वेश्चन 21, ड्रॉ लेबल्ड डायग्राम ऑफ H2O2 फ्युएल सेल, राइट टू अप्लिकेशन ऑफ फ्युएल सेल. तर या ठिकाणी काय, या ठिकाणी सुद्धा सब क्वेश्चन विचारलेलेच आहे. आपल्याला डायग्राम काढायचे आहे, त्याला वेगळे मार्क असतात आणि अप्लिकेशनला वेगळे मार्क असतात. तर या ठिकाणी डायग्राम काढले, H2O2 ची डायग्राम काढल्यानंतर आपल्याला एक मार्क भेटत असतो. त्यानंतर डायग्रामला लेबलिंग केल्यानंतर एक मार्क भेटतो. अशा पद्धतीने काय, डायग्राम काढून जर लेबलिंग केलं तर आपल्याला काय 2 मार्क भेटतात. त्यानंतर आपल्याला काय अप्लिकेशन ऑफ फ्युएल सेल, मिनिमम 2 अप्लिकेशन लिहायचे, 2 अप्लिकेशन लिहिलं तर त्या ठिकाणी हाफ हाफ मार्क म्हणजे 2 मार्क आपल्याला भेटू शकतात. तर अशा पद्धतीने काय, या डायग्रामचा एक मार्क, लेबलिंगचा एक मार्क आणि याचे हाफ हाफ म्हणजे एक मार्क, अशा पद्धतीने आपल्याला काय 3 मार्क या क्वेश्चन मधून भेटू शकतात. क्वेश्चन 22, एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ COF6 ट्राय निगेटिव्ह कॉम्प्लेक्स विथ रेस्पेक्ट टू हायब्रिडायझेशन, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज अँड इनर और आउटर कॉम्प्लेक्स. फोर्थ वन इज द जिओमेट्री. तर या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. ह्या क्वेश्चनचे मार्क कशा पद्धतीने डिवाइड झालेले आहेत ते पाहूया आपण. तर या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट लिहिल्यानंतर आपल्याला काय हाफ मार्क भेटत असतो. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट लिहिल्यानंतर हे डायग्राम काढल्यानंतर हाफ मार्क भेटतात. त्यानंतर ही डायग्राम काढून हे लिहिल्यानंतर हाफ मार्क भेटतो. त्यानंतर हायब्रिडायझेशन लिहिल्यानंतर हाफ मार्क आणि त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी लिहिल्यानंतर हाफ मार्क आणि त्याची ज्योमेट्री लिहिल्यानंतर हाफ मार्क. अशा पद्धतीने आपल्याला काय 3 मार्क ह्या क्वेश्चन पासून भेटतात. हाफ 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 या ठिकाणी 1, 2, 3 अशा पद्धतीने काय 3 मार्क भेटत असतात. आपल्याला एवढं आपल्या आन्सर मधून पॉइंट अपेक्षित आहेत. हे पॉइंट जर आले तर आपल्याला मार्क भेटत असतात. ह्या पॉइंट व्यतिरिक्त आन्सर मध्ये जर कुठलाही जर आपण माहिती लिहिली, इन्फॉर्मेशन लिहिली तर आपल्याला मार्क भेटणार नाहीत. क्वेश्चन 23, व्हाट इज द सिडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, डिराइव इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. तर या ठिकाणी काय, सिडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी आणि त्यानंतर इक्वेशन साठी वेगवेगळे मार्क असतील. तर आपण जर समजा हे करेक्ट डेफिनेशन लिहिले तर त्यासाठी आपल्याला एक मार्क असेल. त्यानंतर इक्वेशन साठी आपल्याला काय 2 मार्क असतील. तर 2 मार्क कशा पद्धतीने आहेत, जर हे जर फॉर्म्युला लिहिलं तर आपल्याला हाफ मार्क भेटेल. त्यानंतर हे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लिहिलं तर 1 मार्क असेल आणि फायनल आन्सरला काय हाफ मार्क असेल. अशा पद्धतीने आपल्याला काय 3 मार्क या ठिकाणी भेटून जात. नेक्स्ट क्वेश्चन 24, एक्सप्लेन अल्डोल कंडेन्सेशन ऑफ इथेनॉल. तर या ठिकाणी अल्डोल कंडेन्सेशन एक्सप्लेन करायचं, एक्सप्लेन करायचं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे डेफिनेशन लिहावं लागतं आणि रिएक्शन सुद्धा लिहावी लागते. तर या ठिकाणी डेफिनेशन किंवा ह्याची इन्फॉर्मेशन लिहित असतेवेळेस अल्फा हायड्रोजन ऍटम जर आपल्या इन्फॉर्मेशन मध्ये आला असेल तर हाफ मार्क पडतो. काय, अल्फा हायड्रोजन ऍटम हा जर
वर्ड आला असेल तर आपल्याला हाफ मार्क भेटतो आणि त्यानंतर न्यूक्लोफिलिक ऍडिशन इलिमिनेशन रिएक्शन हा वर्ड जर आला असेल तर हाफ मार्क भेटतो. आपण कितीही माहिती लांबलचक लिहिले तरी मार्क पडणार नाहीत. मार्क कसे पडतात? जर अल्फा हायड्रोजन ऍटम जर आला तर हाफ मार्क. न्यूक्लोफिलिक ऍडिशन इलिमिनेशन रिएक्शन जर आला असेल तर हाफ मार्क. त्यानंतर रिएक्शन स्टेप फर्स्ट आणि स्टेप सेकंड असे दोन स्टेप आहेत. त्या ठिकाणी फर्स्ट स्टेप लिहिल्यानंतर हाफ मार्क भेटेल आणि या कंडिशनला डायल्यूट एनएओएच हा जर असेल तर हाफ मार्क भेटेल. म्हणजे स्टेप फर्स्ट साठी रिएक्शन साठी हाफ मार्क आहे आणि या कंडिशन साठी हाफ मार्क आहे. त्यानंतर स्टेप टू मध्ये सुद्धा काय रिएक्शन साठी हाफ मार्क आणि या कंडिशन साठी हाफ मार्क अशा पद्धतीने काय आपल्याला तीन मार्क भेटू शकतात. क्वेश्चन 25 एक्सप्लेन एनामलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन इन ग्रुप 16 विथ रेस्पेक्ट टू ऍटॉमिसिटी मॅग्नेटिक प्रॉपर्टी अँड ऑक्सिडेशन स्टेट. आपल्याला काय करायचं आहे ग्रुप 16 मधलं ऑक्सिजनचं आणि ग्रुप 16 मधले ऑक्सिजन सोडून जेवढे भी एलिमेंट आहेत त्यांचं कम्पॅरिझन करायचं आहे. कम्पॅरिझन कुठल्या कुठल्या गोष्टीचं करायचं आहे ऍटॉमिसिटी मॅग्नेटिक प्रॉपर्टी आणि ऑक्सिडेशन स्टेट. तर या ठिकाणी ऑक्सिजनचं आणि अदर ग्रुप ऑफ 16 एलिमेंट तर या ठिकाणी अदर एलिमेंटचं तर ऑक्सिजन डायमॅग्नेटिक आहे तर अदर काय पॅरामॅग्नेटिक पॉलीमॅग्नेटिक आहेत. त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑक्सिजनची पॅरामॅग्नेटिक आहे तर अदरची काय डायमॅग्नेटिक आहे. आणि ऑक्सिडेशन स्टेट काय आहे ऑक्सिजनचं -2 -1 +2 आहे तर अदरचं काय -2 +2 +4 +6 अशा पद्धतीने जर एक्सप्लेन केलं तर आपल्याला काय या ठिकाणी तीन पॉइंट साठी तीन मार्क भेटत असतात. क्वेश्चन 26 राइट द केमिकल रिएक्शन फॉर द फॉलोइंग कन्वर्जन. तर आपल्याला काय कन्वर्जन करायचं आहे त्याची केमिकल रिएक्शन लिहायचे. तर ऍसिटिक ऍसिड इन टू ऍसिटिक अनहायड्राइड काय लक्षात घ्या ऍसिटिक ऍसिड पासून काय ऍसिटिक अनहायड्राइड प्रिपेअर करायचं. त्यासाठी काय या ठिकाणी एक मार्क आहे. त्यानंतर ऍसिटिक ऍसिड इन टू इथिल अल्कोहोल तर अशा पद्धतीने जर लिहिलं तर रिएक्शन आपल्याला एक मार्क भेटेल. त्यानंतर काय राईट आय यू पी एस सी नेम अँड स्ट्रक्चर ऑफ द मिथिल फिनिल अमाइन त्याचं नेम लिहायचं आहे आणि स्ट्रक्चर काढायचं आहे त्यावेळेसच आपल्याला एक मार्क भेटून जाईल. तर आपल्याला काय अशा पद्धतीने काय तीन मार्क ह्या क्वेश्चन पासून भेटू शकतात. सेक्शन डी आता आपला सेक्शन सी संपलेला आहे. सेक्शन डी मध्ये अटेम्प्ट एनी थ्री ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन आपल्याला तीन क्वेश्चन सोडवायचे आहेत. 12 मार्कला विचारलेला आहे म्हणजे प्रत्येक क्वेश्चन किती मार्क साठी असेल 4 मार्क साठी असेल. तर क्वेश्चन नंबर 27 शो दॅट द टाइम रिक्वायर्ड फॉर 99.9% कम्प्लिशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 3 टाइम्स द टाइम रिक्वायर्ड फॉर 90% कम्प्लिशन. गिव द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ जी डी झेड इज इक्वल टू 64. Write the name of nanostructured material used in car tires to increase the life of tires. तर त्या ठिकाणी आपल्याला काय काय विचारले ते सर्वप्रथम लक्षात घ्यायला पाहिजे. टाइम रिक्वायर्ड तर शो दॅट करायचा आहे शो करायचा आहे त्यामध्ये काय आपण या फॉर्म्युल्यासाठी हाफ मार्क या दोन फॉर्म्युल्यासाठी हाफ ऑफ म्हणजे एक मार्क भेटतो आणि या ठिकाणी प्रूव्ह केल्यानंतर शो केल्यानंतर त्या ठिकाणी हाफ मार्क भेटतो म्हणजे हाफ आणि या ठिकाणी एक हे म्हणजे आपल्या हे शो दॅट साठी दोन मार्क आहेत. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर आपल्याला काय एक मार्क भेटेल आणि त्याचबरोबर नॅनो स्ट्रक्चर नॅनो मटेरियल युज्ड इन कार टायर टू इन्क्रीज द लाईफ ऑफ टायर इज तर कोणतं मटेरियल आहे कार्बन ब्लॅक हे जर लिहिलं तर आपल्याला काय एक मार्क भेटतो. अशा पद्धतीने काय हे चार मार्कचे क्वेश्चन्स आहेत आणि एक्सपेक्टेड आन्सर काय आहे एवढं आहे. क्वेश्चन 28 डिराइव रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर द गॅसियस रिएक्शन डिफाइन वल्कनायझेशन व्हॉट इज द पेप्टाइड बॉन्ड. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय तीन टाइपचे या ठिकाणी सब क्वेश्चन विचारलेले आहेत. डिराइव रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर गॅसियस रिएक्शन साठी विचारलेला आहे. तर या ठिकाणी डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू
प्लस पी डेल्टा व्ही हे लिहिले तर हाफ मार्क आहे. त्यानंतर पी व्ही वन आणि पी व्ही टू याचे व्हॅल्यू हे लिहिल्यानंतर याचे फॉर्म्युले लिहिल्यानंतर आपल्याला हाफ मार्क भेटेल. त्यानंतर डेल्टा एच म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे जर पुटिंग केलं एन वन आर टी आणि एन टू आर टी त्यावेळेस हाफ मार्क आणि फायनल इक्वेशनला काय हाफ मार्क अशा पद्धतीने काय हे दोन मार्क आपल्याला ह्या रिलेशनशिप मधून डिराइव रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर गॅसियस रिएक्शन ह्या इक्वेशन पासून भेटतील. त्यानंतर व्हल्कनायझेशन हे जर डेफिनेशन लिहिलं करेक्ट डेफिनेशनला एक मार्क असेल. त्यानंतर पेप्टाइड बॉन्ड हे पेप्टाइड व्हॉट इज पेप्टाइड बॉन्ड पेप्टाइड बॉन्ड मध्ये काय आहे म्हणजे पेप्टाइड बॉन्ड म्हणजे काय हे जर लिहिल्यानंतर काय आपल्याला एक मार्क भेटेल. अशा पद्धतीने काय चार मार्क ह्या क्वेश्चन पासून भेटतील. म्हणजे एक्सपेक्टेड आन्सर इतका आहे. आपण खूप मोठं लिहितो म्हणजे खूप मार्क पडतील असं नाही. आपल्याला काय मोजक काय आहे ते लिहिणं गरजेचं आहे. काय एक्सपेक्टेड आहे ते लिहिणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा भ्रम असतो की आपण खूप लिहिलो म्हणजे खूप मार्क पडतील. आपण चार पुरवण्या घेतलो म्हणजे खूप मार्क पडतील आणि काही जणांनी पुरवणीच घेतलं म्हणजे कमी मार्क पडतील असं नाही. आपण काय लिहिलो ह्याला महत्व आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय चार मार्कचा क्वेश्चन एकाच पेज वरती बसू शकतो. म्हणजे एका पेज वरती बसलं तरी चार मार्क भेटतात आणि याला जर आपण जर चार पेजेस वरती बसून खूप माहिती लिहिलं परंतु एक्सपेक्टेड पॉइंट जे आले नाही ते जर त्या ठिकाणी आले नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या मार्क कमी होत असतात. म्हणजे याच्यावर लक्षात घ्यायचं की आपण खूप जास्त लिहितो म्हणजे खूप मार्क पडत नाही तर आपण काय लिहितो आणि एक्सपेक्टेड काय आहे हे लिहिलं तरच आपल्याला मार्क भेटत असतात. क्वेश्चन नंबर 29 सिल्वर क्रिस्टलाइजेस इन एफसीसी स्ट्रक्चर. इफ द एज लेंथ ऑफ युनिट सेल इज 400 पीएम कॅल्क्युलेट डेन्सिटी ऑफ सिल्वर. द एटॉमिक मास ऑफ एजी इज 108. राइट नोट ऑन हॅलोफॉर्म रिएक्शन. तर या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम विचारलेला आहे. प्रॉब्लेमचा फॉर्म्युला जर लिहिला असेल तर हाफ मार्क. त्यानंतर व्हॅल्यू पुटिंग केले तर हाफ मार्क. त्यानंतर आपल्या आन्सर साठी एक मार्क. अशा पद्धतीने या ठिकाणी दोन मार्क भेटत असतात. त्यानंतर हॅलोफॉर्म रिएक्शन. हॅलोफॉर्म रिएक्शन जर लिहिलं तर आपल्याला काय एक मार्क भेटून जाईल. त्यानंतर आपण हे इन्फॉर्मेशन लिहिलं तर एक मार्क आणि त्या ठिकाणी हॅलोफॉर्मचे रिएक्शन लिहिलं तर काय एक मार्क. अशा पद्धतीने या क्वेश्चन पासून चार मार्क भेटत असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30 डिफाइन डायस्टेरियोमर्स. गिव्ह सिस अँड ट्रान्स आयसोमर्स ऑफ CO(NH3)4Cl2. देन व्हॉट इज रेफरन्स इलेक्ट्रोड. देन नेक्स्ट वन गिव्ह रिएक्शन. ब्लिचिंग ऍक्शन ऑफ ओझोन इज ऑल्सो कॉल्ड ड्राय ब्लीच. तर या ठिकाणी खूप सारे छोटी छोटी क्वेश्चन विचारलेले आहे. तर फर्स्ट वन काय करायचं आहे डिफाइन डायस्टेरियोमर्स. डायस्टेरियोमर्सच्या डेफिनेशनला एक मार्क असतो आणि या ठिकाणी डेफिनेशन लिहिल्यानंतर एक मार्क पडतो. त्यानंतर सिस आणि ट्रान्स आयसोमर्स आपल्याला काय करायचे आहे शो करायचे. शो केल्यानंतर सिसला हाफ मार्क आणि ट्रान्सला हाफ मार्क. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला एक मार्क भेटतो. त्यानंतर रेफरन्स इलेक्ट्रोड काय आहे म्हणजे त्याचे करेक्ट डेफिनेशन लिहिले तर एक मार्क. आणि त्यानंतर ड्राय ब्लीच. ड्राय ब्लीच कशासाठी युज करतो तर त्या ठिकाणी काय ड्राय ब्लीच कशाला म्हणलेले ओझोन ब्लीचेस इन अब्सेन्स ऑफ मॉइश्चर. या ठिकाणी महत्वाचा पॉइंट कुठला आहे इन अब्सेन्स ऑफ मॉइश्चर त्यालाच काय म्हणतो आपण ड्राय ब्लीच म्हणतो. ह्याला काय एक मार्क आहे. अशा पद्धतीने काय चार मार्क आपल्याला या क्वेश्चन मधून भेटू शकतात. त्यानंतर क्वेश्चन लास्ट अँड 31 राईट द डाउज प्रोसेस फॉर प्रिपरेशन ऑफ फिनॉल. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमिन वॉटर ऑन फिनॉल. गिव्ह रिझन. ग्रुप 16th एलिमेंट हॅव लोअर आयनायझेशन एन्थाल्पी कम्पेअर टू ग्रुप 15 एलिमेंट्स. राईट टू युजेस ऑफ डाय ऑक्सिजन. खूप सारे क्वेश्चन विचारले. हे क्वेश्चन वाचूनच माणूस कन्फ्युजन मध्ये पडत असतो. परंतु आपण हे क्वेश्चन वाचत असते वेळेस सगळंच वाचायचं नाही. पहिलं काय म्हणलेलं आहे राईट डाऊ प्रोसेस फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल. तर आपल्याला हे काय प्रोसेस लिहायचे आहे याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला रिएक्टंट आणि प्रोडक्ट लिहिल्यानंतर एक मार्क भेटत असतो आणि या ठिकाणी काय हाफ हाफ मार्क आहेत. तर या ठिकाणी काय कंडिशन साठी हाफ मार्क आणि या प्रोडक्ट साठी हाफ मार्क अशा पद्धतीने एक मार्क भेटून जातो. हे झाल्यानंतरच दुसऱ्या
क्वेश्चनचा विचार करायचा आहे. बघा काय म्हणलेलं आहे, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमिन वॉटर ऑन फिनॉल. फिनॉल वरती ब्रोमिन वॉटरची कुठली ऍक्शन होते एवढंच विचार करायचं. फिनॉल आणि ब्रोमिन वॉटर जर मिक्स केलं किंवा रिएक्ट केलं तर कुठली ऍक्शन होते, 2,4,6 ट्राय ब्रोमो फिनॉल हा प्रोडक्ट प्रिपेअर होतो. याच्यासाठी काय एक मार्क. त्याच्यानंतर वाचायचं गिव्ह रिझन. ग्रुप 16 एलिमेंट्स हॅव लोअर आयनायझेशन एन्थाल्पी कम्पेअर्ड टू ग्रुप 15 एलिमेंट. तर या ठिकाणी खूप मोठा क्वेश्चन आहे, परंतु आन्सर याचं एवढंच आहे, स्टॅबिलिटी इज ड्यू टू हाफ फिल्ड पी ऑर्बिटल्स ऑफ ग्रुप 15. तर या ठिकाणी काय ग्रुप 15 एलिमेंटचे काय हाफ फिल झालेले आहेत पी ऑर्बिटल, म्हणून त्यांची स्टॅबिलिटी आहे. ह्याच्यासाठी एक मार्क आहे. क्वेश्चन वाचल्यानंतर माणूस खूप कन्फ्युजन मध्ये पडतो की आन्सर काय असेल, आन्सर काय असेल एवढ्या मोठ्या क्वेश्चनची, हे विचार करण्यापेक्षा छोटे छोटे पॉइंट वाचायचं आणि त्याचा आन्सर लिहायचं. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट घ्यायचा त्याचा आन्सर लिहायचं, त्याच्यानंतर तिसरा पॉइंट घ्यायचा त्याचा आन्सर लिहायचं. असं जर केलं तर खूप छोटा आन्सर येतो, क्वेश्चनच मोठा दिसेल तुम्हाला. त्यानंतर काय युजेस ऑफ डायऑक्सिजन. डायऑक्सिजनचे युजेस 2 युजेस लिहावे लागतील आणि हाफ ऑफ मार्कला असेल. अशा पद्धतीने काय आपल्याला या क्वेश्चन मधून 4 मार्क भेटू शकतात. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, तर मार्च 2023 मध्ये जो जे केमिस्ट्रीचा पेपर झालेला आहे आपण त्याचं पूर्णपणे मॉडेल आन्सर पाहिलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक पॉइंट साठी किती मार्क असतात आणि आपण आन्सर लिहिल्यानंतर प्रत्येक गोष्टीला कशा पद्धतीनं आपलं मार्क भेटत असतात आणि काय लिहिणं अपेक्षित आहे काय लिहिणं अपेक्षित नाही हे आपण ही व्हिडिओ पाहिल्यानंतर संपूर्ण माहिती भेटून जाईल. आणि हे व्हिडिओ पाहून तुम्ही अशाच पद्धतीनं क्वेश्चन काय विचारलेलं आहे, एक्सपेक्टेड आन्सर काय लिहायचं आहे हे विचार करून तुम्ही आन्सर लिहिणं गरजेचं आहे आणि माझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही हे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आणि लक्षात आल्यानंतर तुम्ही मॅक्झिमम मार्क स्कोअर कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.